आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. श्रवण बेळगोळ महामस्तकाभिषेकासाठी बोरगावातून बस सेवेचा प्रारंभ. युवा नेते उत्तम पाटील यांनी दिली चालना. श्रवण बेळगोळ येथे आयोजित महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी बोरगाव येथून भाविकांसाठी विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे. 12 वर्षांनी हा महामस्तकाभिषेक साजरा होत आहे. दक्षिण भारत जैन सभा आणि कर्नाटक जैन असोसिएशन यांच्या वतीने विशेष बससेवेसाठी खासदार प्रकाश हुक्केरी यांना निवेदन देण्यात आले. याची दखल घेत खासदार हुक्केरी यांनी ही बससेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. या महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी जाणाऱ्या जैन समाजांसह इतर समाजाच्या भाविकांनाही लाभ मिळणार आहे. या विशेष बससेवेचा शुभारंभ युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा सौ शोभा गौरवडे, उपनगराध्यक्ष वसंत अग्रवाल, अभय मगदूम, सुजाता पाटील, माणिक कुंभार, प्रदीप माळी, शिवानंद राजमाने, बाबासाहेब वटारे, बाबासाहेब पाटील, राजू मगदूम, राजू गजरे, सौ सुरेखा घाळे, शोभा हवले, अण्णासाहेब आकिवाटे, सुमित भिवरे, राजू शेडशाळे, भरत हक्के यांच्यासह अन्य उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी बोरगावहून शिवाजी भोरे. 25 फेब्रुवारीला होणाऱ्या विश्वविख्यात भगवान बाहुबली गोमटेश्वर श्रवण बेळगोळ या ठिकाणी होणाऱ्या महामस्तकाभिषेकाच्या निमित्तानं आज इचलकरंजी ते बोरगाव याच्यासाठी भक्त आणि अति सामान्य लोकांसाठी उपयोग होण्यासाठी आणि त्यांना लाभ होण्यासाठी या ठिकाणी आम्ही इचलकरंजी ते श्रवण बेळगोळ हा प्रवास करण्यासाठी चिकोडी डेपोवरून खास करून 1 महिन्यासाठी कालावधीसाठी ह्या बसचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आम्ही दक्षिण भारत जैन सभा आणि त्याचबरोबर कर्नाटका जैन असोसिएशनच्या वतीनं आम्ही ज्यावेळी या विभागाचे खासदार प्रकाशांना हुक्केरी यांना निवेदन दिलं त्यावेळी आमच्या निवेदनास मान देऊन आणि आमचा विचार करून त्यांनी या ठिकाणी या बसची सोय आम्हाला करून दिल्याबद्दल त्या खास करून प्रकाश हुक्केरी यांचं आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो. त्याचबरोबर दक्षिण भारत जैन सभा आणि कर्नाटका जैन असोसिएशनचंही खास करून या ठिकाणी अभिनंदन करतो, कारण बेळगाव जिल्ह्यामध्ये या खास करून चिकोटी तालुक्यामध्ये जैन समाजचं जास्त वास्तव असल्यामुळं आणि अति ह्याच्या परिस्थिती असल्यामुळं जैन श्रावक श्राविकांना त्याचा लाभ व्हावा याचं हे श्रवण आणि त्याचबरोबर जैनेतर लोकांसुद्धा या बसचा उपयोग त्या ठिकाणी होणार आहे, कारण 12 वर्षातून एकदा हा मस्तकाभिषेक होतो आणि या मस्तकाभिषेकसाठी फक्त जैनच नाही तर जैन इतर लोकांसाठी ह्या याचं सोय या बसची या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याचा लाभ सर्व प्रवाशांनी आणि सर्वांनी घ्यावा असं मी आपल्या चॅनल मुखांतर या ठिकाणी विनंती करतो. त्याचबरोबर या अति कमी दरामध्ये हा प्रवास आपला ह्या ठिकाणी होणार आहे. येण्या जाण्याचं धरून मला वाटतं एक सजरत 1200 ते 1300 रुपयेपर्यंत बस चार्ज आपल्याला या ठिकाणी होणार लागणार आहे, त्यामुळं याचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा असं मी या ठिकाणी विनंती करतो आणि परत एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो.